त्यांना थोडी चर्चा करत होता त्यांच्याशी. त्यांची उमेदवारी शिवसेनेकडून निश्चित झाली नाशिकमध्ये. तुम्ही बी इच्छुक आहे, गेल्या 10 वर्षापासून तुम्ही लोकसभेसाठी इच्छुक आहेत, तुम्ही मागे डिव्हे होते, आता काय तुमची भूमिका राहणार? नाही, मी 3 वर्षापासून मला भारतीय जनता पार्टीने काम सुरू करायला आलो होतं नाशिक लोकसभेत. मी गेल्या 3 वर्षापासून प्रत्येक गावात प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचलो होतो आणि आत्ता जो निर्णय झाला हा चुकीचा झालेला आहे. हेमंत गोडसे 10 वर्ष कोणत्याही मतदाराला भेटलेला नव्हता, लोकांना भेटला नव्हता, त्याच्याबद्दल खूप नाराजी असताना त्याला तिकीट देणं हेच चुकीचं झालं मुळामध्ये. भूमिका म्हणजे मी देवेंद्र फडणवीस साहेब, बावनकुळे साहेब आणि गिरीश भाऊ महाजन यांना भेटल्यावरच मी निर्णय घेईल. मी आज तरी नाराज आहे, निर्णय चुकीचा झालेला आहे, असा निर्णय जनतेला मान्य नाही, मतदारांना पण मान्य नाही. तर आता महायुतीमध्ये बीजेपी भाजपही बरोबर आहे, मग ते तुम्हाला म्हणतील तुम्ही त्यांना मदत करा गोडसेंना? नाही, मी बावनकुळे साहेब आणि देवेंद्र फडणवीस आणि गिरीश भाऊंना भेटल्यावरच निर्णय घेईल. असा निर्णय झाल्यावर नाराजच होणार ना. 3 वर्ष काम केल्यावर, 3 वर्ष तयारी केल्यावर, नरेंद्र मोदी साहेबांच्या मी 10 वर्ष जे त्यांनी काम केलं त्याच्या योजनांचे पुस्तकं असतील, माझं मी केलेल्या कामांचं पुस्तक असेल, कॅलेंडर असतील, जनतेपर्यंत जनतेची कामं असतील, अध्यात्माचं काम असेल, त्यासाठी मी इतका फिरलो आणि आज मला खरोखर दुःख वाटतं आहे, माझ्यावर एक अन्याय झालेला आहे. अशी बंडखोरी बिंडखोरी करणार नाही, अपक्ष नाही काही नाही, तसं करणार नाही मी. तो विचार मी नंतर करील, मी नंतर करील त्याचा विचार. आता तुम्ही तुमचे निर्णय घ्या. कसल्या निर्णयावर? भेटणार गिरीश भाऊ, बावनकुळे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब यांना भेटल्याशिवाय काही निर्णय घेणार नाही.